उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज सबसे पहले आपके मोबाइल पर। नमस्कार, मी अमृता भारती, उल्लास लाइन बुलेटिन मध्ये आपला स्वागत आहे। उल्हासनगर नंबर 4 येथील वीर सावरकर चौक ते जिजामाता उद्यान पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे, पण सदरचा रस्ता हा सिमेंट काँक्रीटचा असून सुस्थितीत असल्यामुळे या रस्त्यावर डांबरीकरण करून सुमारे 5 कोटी रुपयांचा नाहक खर्चाविरुद्ध मनसे जिल्हा अध्यक्ष सचिन कदम हे अमरण उपोषणला बसले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना उल्हासनगर शहराच्या वतीने आज आम्ही जिजामाता चौकामध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। की तुम्ही बघू शकता, तुमच्या समोरच जो रोड आहे तो पूर्ण सुस्थितीत काँक्रीटचा रस्ता आहे आणि त्या काँक्रीटच्या रस्त्यावरती डांबरीकरणाचा घाट घातलेला आहे आणि त्या रस्त्याला साधासुद्धा नाही 5 करोड रुपये खर्च त्यांनी अपेक्षित ठेवला, त्याचा ते निधी त्यांनी टेंडर काढलेला आहे। तर कुठेही साधारण 30-40 लाखाचं पण काम नाही आहे आणि आयुक्त नवीन असल्यामुळे त्यांची पूर्णतः दिशाभूल करतात आहे आणि पूर्ण हा 5 कोटीचा जो निविदा काढला आहे त्याच्यामध्ये फक्त मलिदा खाण्याचा इकडचे स्थानिक नगरसेवक करत आहेत असा आमचा ठोस आरोप महानगरपालिकेवरती नगरसेवकांवरती। ही मूलभूत सुविधा अंतर्गत महानगरपालिकेने निविदा काढलेला होता आणि ही निविदा 2017 निघालेली आहे आणि त्याची वर्क ऑर्डरची ड्यू डेट 9 महिने होती आणि ड्यू डेट पण संपलेली आहे। ड्यू डेट संपली असतानाही आता ही काम करणार आहेत आणि फक्त सरासरी 2 फुटाची कटिंग आहे पूर्ण रस्त्याला, फक्त कटिंग नावापुरती दाखवणार आणि 5 करोड रुपये खायचा पूर्ण घाट आहे। जोपर्यंत महानगरपालिका ह्या उपोषणाला आमच्या ठोस उत्तर देत नाही, आश्वासन नको, ठोस उत्तर देत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाए और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज सबसे पहले आपके मोबाइल पर।